नमस्कार, आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज आहे। एकीकडे कोरोनाची महामारी मोठ्या प्रमाणावर आपलं रूप दाखवत असताना दुसरीकडे मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार नगरमध्ये घडलाय। केळगाव येथील एका प्रतिष्ठित हॉस्पिटलच्या स्टाफने मयत झालेल्या महिलेच्या नावावर दुसऱ्या मेडिकलमधून रेमडेसिवीर इंजेक्शन विकत घेऊन ते चढ्या भावाने विक्री करत असताना एकाला पकडण्यात आलंय। सुमारे 18,000 रुपयांना हे रेमडेसिवीर इंजेक्शन विकण्यात येत होतं। कोतवाली पोलिसांनी हे इंजेक्शन विकताना आरोपीस रंगे हात पकडलाय। यामागे मोठी साखळी असून कोतवाली पोलीस आता या साखळीचा शोध घेत आहे। पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली PSI शिरसाट यांनी रात्री नेफ्ती नाका चौकात ही कामगिरी केली। या ब्रेकिंगसह इथेच थांबतोय।